शहर माझं आहे, हे राज्य माझं आहे ही भावना रुजवावी लागेल. मुळात आपण आपलं घर सोडलं तर बाकी कशाला आपलं मानतच नाही. रस्ता महानगरपालिकेचा माझा नाही, स्टेशन रेल्वेचं माझं नाही, शाळा जिल्हा परिषदेची माझी नाही, एसटी सरकारची माझी नाही. आपण आपलं घर जसं ठेवतो तसा आपला घराबाहेरचा परिसर ठेवतो का? परिसर स्वच्छ ठेवायला पैसे नाही लागत तर इच्छाशक्ती लागते. सगळंच सरकारने करावं, सगळंच महानगरपालिकेने करावं, तर मग आपण काय करायचं? आता पहा, झोपडपट्ट्या फक्त आपल्याकडेच आहेत का? जगातल्या अनेक देशांमध्ये आहेत. आता हेच उदाहरण घ्या ना, ब्राझील मधलं रिओचं. तिथेही झोपडपट्ट्या आहेत, पण ते लोक त्या झोपडपट्ट्या स्वच्छ ठेवतात, परिसर स्वच्छ ठेवतात. आत्ताच तिथे फुटबॉल वर्ल्ड कप झाला, आपल्याकडे मुंबईत होईल? शक्यच नाही, कारण रचनाच नाही, स्वच्छता नाही, सौंदर्यदृष्टी नाही. आणि सौंदर्यदृष्टी, रचना, स्वच्छता याचा गरिबी आणि श्रीमंतीशी काय संबंध? आपण आपल्या घराची जशी काळजी घेतो तशी आपल्या गावाची, आपल्या शहराची, महाराष्ट्राची काळजी घेतो का? माझं असं अजिबात म्हणणं नाही की कोणी काळजी घेतच नसेल, पण त्याचं प्रमाण किती आहे? आज संपूर्ण समाजात ही भावना आपल्याला जागृत करायला पाहिजे. आपण स्वतःच्या घराची किती काळजी घेतो, त्याच्या रंगापासून ते फर्निचर पर्यंत सगळ्या गोष्टींची काळजीपूर्वक निवड करतो. घर सुंदर राहावं, स्वच्छ राहावं म्हणून धडपड करतो. तसंच मग शहराकरता का नाही करत? घरातल्या भिंतीवर थुंकतो का आपण, मग शहरातल्या भिंतींवर का थुंकतो? कारण ही शहर, ही गावं, हा महाराष्ट्र, हे माझं घर आहे असं आपण मानतच नाही. मलेशिया, सिंगापूर, थायलंड आपल्या मागून आले आणि किती पुढे निघून गेले. आमच्या मागून आलेल्या देशांचं चलन अधिक बळकट आणि आमच्या रुपयाचं सतत अवमूल्यन. तिथल्या लोकांनी त्या देशाला, शहराला आपलं मानलं. जगात प्रत्येक प्रगत देशातला माणूस आपल्या परिसराची, शहराची, देशाची, आपल्या घरासारखी काळजी घेतो. त्यांच्या परंपरा, स्मारक अभिमानाने जगासमोर ठेवतो. आपल्याकडेही अभिमानाने दाखवण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. 700 किलोमीटर पसरलेली कोकणची आपली किनारपट्टी आहे, सह्याद्री पर्वत रांगा आहेत, जंगल आहेत, शिवरायांची गडकिल्ल्यांच्या रूपाने उभी असलेली स्मारक आहेत, उत्कृष्ट मंदिर आहेत. आपल्या बुलढाण्यात लोणारचं जे विवर आहे ना, ते जगात तिसऱ्या क्रमांकाचं विवर आहे आणि आपल्या देशातलं एकमेव उल्कापातामुळे तयार झालेलं. आज आपल्या नागपुरात देशाचा मध्यबिंदू आहे, पण आम्ही कोणाला दाखवत नाही आहोत. शेकडो वर्षांची संगीत परंपरा आहे, साहित्य परंपरा आहे, नाट्य परंपरा आहे, क्रीडा क्षेत्राची परंपरा आहे. अहो, देशात ज्यांनी चित्रपट सृष्टीचा पाया रचला त्या दादासाहेब फाळक्यांनी सुरू केलेली चित्रपट सृष्टी आहे. महाराष्ट्राकडे विद्वत्ता आहे, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचं मोहळ आहे, शेकडो वर्षांची वारकरी परंपरा आहे. अशा असंख्य गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत, पण हे आम्ही जगाला ओरडून सांगायला तयार नाही होत, अभिमानाने जगासमोर मांडायला तयार नाही होत, आणि ते नीट राखतही नाही होत. आपल्या महाराष्ट्राची खरी ताकद आहे आपल्याकडचे गुणवान तरुण तरुणी, पण तेही हा देश सोडून चाललेत. का चाललेत? चांगलं शिक्षण आणि नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळू शकतात, पण त्या परदेशातली उत्तम व्यवस्था, राहणीमान, सभोवतालचं वातावरण त्यांना आकर्षित करतं. या मुलांना या देशातच राहावंसं वाटावं असं बरं वातावरणही आपण 67 वर्षात देऊ शकलो नाही. पण आम्हाला या सगळ्याचं काहीच वाटत नाही, कारण आपण विचार करतोय फक्त आपला स्वतःचा. राज्याचा विचार ना, तो दुसरा बघेल. या वृत्तीनेच आजपर्यंत घात झाला. एखाद्या समाजाने मनात आणलं तर काय चमत्कार घडू शकतो ते आता आपण पाहूया. आता हे शहर पहा, इथल्या इमारती पहा, रस्ते पहा. शहर पाहतानाच किती छान वाटतं. इथली रचना पहा, इथल्या इमारती पहा, किती छान आहेत. आता आपण दुसरं शहर पाहूया, इथल्या बागा पहा, इथले रस्ते पहा, वाटतं की नाही छान? ही जी दोन शहरं मी तुम्हाला आता दाखवली, त्याचं पहिल्याचं नाव आहे हिरोशिमा आणि दुसऱ्याचं नाव आहे नागासाकी. हे पाहिल्यावर वाटतंय का की या शहरांवरती अणुबॉम्ब पडून ही शहरं बेचिराख झाली होती? गंमत म्हणजे बेचिराख झाल्यानंतर त्यातले काही अवशेष तिथे ठेवून त्याचे त्यांनी टुरिस्ट स्पॉट केले. मग आपल्याकडची शहरं काहीही कारण नसताना बॉम्ब पडल्यासारखी का वाटतात? त्यात काही शिस्त नाही, स्वच्छता नाही, रचना नाही, सौंदर्य नाही, नीटनेटकेपणा नाही. कधी कधी लाजही वाटते आणि कधी दुःखही होतं. ही परदेशातली उदाहरणं देताना मला काही फार आनंद होत नाहीये, पण जगाच्या तुलनेत आपण किती मागे पडलोय हे दाखवावं लागतंय, सांगावं लागतंय. आपल्यालाही हे सगळं बदलायचं आहे,
पण त्याकरता आपल्याला सौंदर्यदृष्टी वाढवावी लागेल, रचनात्मक दृष्टिकोन आणावा लागेल. सौंदर्य आपल्या रोजच्या जगण्यात आलं पाहिजे. आपल्या वागण्यात, बोलण्यात, सार्वजनिक ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीत, सरकारी कार्यालय, बागा, मैदान, रस्ते, शाळा, ग्रामपंचायती, रुग्णालय, न्यायालय, सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत, एसटी स्टँडवर, ट्रॅफिक मध्ये, महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये, फुटपाथवर, सर्व सर्व ठिकाणी हे सौंदर्य आलं पाहिजे. आता हे बघा, हे काय रुग्णालय आहे? एखादा बरा असलेला माणूस देखील इथे आजारी पडेल. रुग्णालय कसंही बांधलं तरी चालेल असा विचार करून नाही चालणार. इथे येणारा रुग्ण, त्याचे नातेवाईक यांच्या मनाला बरं वाटेल असं छान वातावरण आपल्याला तयार नाही का करता येणार? शाळेची इमारत घ्या, तिथे जाऊ नये, तिथे शिकू नये अशी का असते? छान रंगवलेली, सुरेख रचना असलेली, तिथे जावं, खेळत बागडत शिकावं असं तिथलं वातावरण का नसतं? काही खासगी शाळा सोडल्या तर हे वातावरण कुठेच नसतं. आता आपली शासकीय कार्यालय घ्या, दुःखी कष्टी अशी का असतात?